आता पुढे तिसरं उदाहरण आपल्याला पाहिजे. ए कॅलरीमीटर हॅज मास 100 ग्रॅम अँड स्पेसिफिक हीट 0.1 कॅलरी पर केजी डिग्री सेंटीग्रेड. एक कॅलरी माफी जी आहे तर त्या कॅलरी माफीचं वस्तुमान त्या ठिकाणी किती दिलेलं आपल्याला 100 ग्रॅम त्या ठिकाणी असून त्याची विशिष्ट उष्माधारकता 0.1 किलो कॅलरी पर किलो डिग्री सेंटीग्रेड आहे. इट कंटेन 250 ग्रॅम ऑफ लिक्विड ॲट 30 डिग्री सेंटीग्रेड हॅविंग स्पेसिफिक हीट ऑफ 0.4 किलो कॅलरी पर के जी डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे त्यामध्ये काय केलेलं आहे की 250 ग्रॅम वस्तुमानाचा असणारा जो काही 0.4 किलो कॅलरी पर के जी डिग्री सेंटीग्रेडचा असणारा जो काही द्रव पदार्थ जो आहे तर तो द्रव पदार्थ त्याच्यामध्ये आहे. इफ वी ड्रॉप ए पीस ऑफ आईस ऑफ मास 10 ग्रॅम ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड आणि त्यामध्ये जर काय केलं 10 ग्रॅम वस्तुमानाचा असणारा तो काही बर्फाचा खडा 0 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला जर टाकला तर काय विचारलं आपल्याला व्हॉट विल बी द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर. तर मिश्रणाचं तापमान त्या ठिकाणी किती असेल. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे काय काय दिलं आहे त्याचा आपल्याला पहिल्यांदा त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. पहिलं आपल्याला त्या ठिकाणी मास ऑफ कॅलरीमीटर दिले आहे. काय काय दिले ते मी लिहितो की मास ऑफ कॅलरीमीटर. आता हे जे काही मास ऑफ कॅलरीमीटर जे आहे तर ते M1 ने आपण त्या ठिकाणी दाखवू. कशाने दाखवू? M1 ने. तर मास ऑफ कॅलरीमीटर जे आहे तर ते आपल्याला दिलेले की तापमापी आपलं कॅलरी माफी जी आहे तर त्या कॅलरी माफीचं वस्तुमान आपल्याला दिलेले 100 ग्रॅम. त्याच्यानंतर पुढे स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर आपल्याला दिलेली. काय दिलेले? स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर. आता स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर स्पेसिफिक हीट कशाने दाखवतो? सीने. परंतु आपण कॅलरी माफी जी आहे तर तिची विशिष्ट उष्माधारकता C1 ने दाखवू तर ती किती दिली आपल्याला 0.1 किलो कॅलरी पर के जी डिग्री सेंटीग्रेड. त्याच्यानंतर अजून काय दिलेलं आहे आपल्याला? आता ही जी काही दिलेली आहे तर ती किलो कॅलरीमध्ये दिली. या किलो कॅलरीचंच रूपांतर आपल्याला काय करायचं आहे की सर्वसाधारणपणे कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेडमध्ये करायचं आणि हेच रूपांतर आपल्याला 0.1 काय सांगायचं आपल्याला याचं असणारं जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर किलो कॅलरीचं कशामध्ये करायचे? कॅलरीमध्ये त्या ठिकाणी करायचे पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेडमध्ये आपण त्याचं रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी अशा पद्धतीने करून घेतले. त्याच्यानंतर पुढे अजून काय काय दिलेलं आपल्याला? तर टेम्परेचर दिलेले. त्याच्यानंतर इट कंटेन 215 ग्रॅम ऑफ लिक्विड ॲट 30 डिग्री सेंटीग्रेड. त्याच्यानंतर आपल्याला टेम्परेचर ऑफ द लिक्विड जे आहे तर ते टेम्परेचर ऑफ द लिक्विड त्या ठिकाणी लिहायचे. हा काय सांगते मी की टेम्परेचर ऑफ द लिक्विड. तर टेम्परेचर ऑफ द लिक्विड जे आहे तर ते आपण T1 जे आहे तर ते T1 ने त्या ठिकाणी दाखवू. आणि ह्याची काही टेम्परेचर ऑफ द लिक्विड जे आहे तर त्याची किती दिलेली आपल्याला? 30 डिग्री सेंटीग्रेड. किती दिलेले? 30 डिग्री सेंटीग्रेड. त्याच्यानंतर त्याचे काही लिक्विड जे आहे तर त्या लिक्विडचं मास आपल्याला दिलेलं आहे. पा लिक्विडचं मास किती दिलेलं आहे? की 215 ग्रॅम. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा कोणाखाली लिहिलेली की मास ऑफ द लिक्विड. आता माससाठी आपण एकदा M1 वापरले आता याला काय म्हणू आपण M2 म्हणू. तर ते मास किती सांगितलं आपल्याला? 250 ग्रॅम त्या ठिकाणी पदार्थाचं द्रवाचं वस्तुमान त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे पुन्हा आपल्याला लक्षात येत असतंय की अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काय केलेलं आहे
या ठिकाणी टी वन काढलं, त्याच्यानंतर काय काय काढला पुढे त्या ठिकाणी एम टू त्या ठिकाणी काढलेले, त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसते की जे काही असणार जे काही लिक्विड जे आहे तर त्या लिक्विडची पेसिफिक हीट आपल्याला दिली. काय या ठिकाणी लिक्विड जे आहे तर त्या लिक्विडची पेसिफिक हीट दिली. बरोबर, मी पुन्हा लिहितो या ठिकाणी की पेसिफिक हीट ऑफ द लिक्विड, स्पेसिफिक हीट ऑफ द लिक्विड. तर ते आपण सी टीने दाखवू, कारण सी वन आपण एकदा दाखवलेले. मग ती किती दिलेली आहे आपल्याला, ती 0.4 किलो कॅलरी पर केजी डिग्री सेल्सिअस. किलो कॅलरी आहे तर त्याचं रूपांतर आपल्याला कॅलरीमध्ये त्या ठिकाणी करायचे, जे त्या ठिकाणी किती 0.4 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड अशा पद्धतीने त्याचं रूपांतर जे आहे तर ते रूपांतर आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आता हे जे रूपांतर जे आहे तर ते रूपांतर करताना तुमच्या त्या ठिकाणी लक्षात आलं असेल, त्या ठिकाणी आपण किलो कॅलरीचे कॅलरीमध्ये रूपांतर केले, किलो कॅलरीचे कॅलरीमध्ये रूपांतर केलेले की 1 किलो कॅलरी इज इक्वल टू काय आहे, 10^3 कॅलरी त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे ते रूपांतर जे आहे तर ते रूपांतर तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा अजून काय दिलेलं आपल्याला या ठिकाणी, पहा पीस ऑफ आईस ऑफ मास 10 ग्रॅम. जे या ठिकाणी पुन्हा आपल्या लक्षात यायला दिसते की मास ऑफ पीस ऑफ आईस, तर तो आपण M3 ने दाखवू. तर त्याचं मास किती दिलेलं आपल्याला, 10 ग्रॅम त्या ठिकाणी दिले. बरोबर, 10 ग्रॅम त्या ठिकाणी दिले, 10 ग्रॅम त्या ठिकाणी दिले. त्याच्यानंतर त्याचं असणारं जे काही तापमान दिलेलं आहे ॲट 0° सेंटीग्रेड, म्हणजेच पास पुन्हा आपल्याला म्हणता येईल की टेम्परेचर ऑफ पीस ऑफ आईस, तो आपण P3 म्हणून दाखवू. P3 तर तो किती दिलेला आहे, 0°सेंटीग्रेड. बरोबर, किती दिलेलं आहे, 0°सेंटीग्रेड. त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा लक्षात घ्यायचं पहा, इट कंटेन 215 ग्रेम ऑफ लिक्विड ॲट 30° सेंटीग्रेड हॅविंग द स्पेसिफिक हीट ऑफ 0.4 किलो कॅलरी पर केजी डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे T2 जो आहे, तर हा T2 सुद्धा त्या ठिकाणी किती असणार आहे, तर T2 जो आहे तर तो T2 सुद्धा त्या ठिकाणी 30° सेंटीग्रेडचाच त्या ठिकाणी असणार आहे, ही तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये उदाहरण सोडवताना लागणार आहे, ती म्हणजे स्पेसिफिक हीट नाही तर आपल्याला या ठिकाणी स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ द फ्युजन ऑफ द आहे. काय लागते, स्पेसिफिक लॅटेंट हीट, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ काय सांगते, स्पेसिफिक लॅटेंट हीट, काय म्हणते मी, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस, तर ती किती असते, तर हे आपल्याला माहीत पाहिजे. तर ती असते 80 कॅलरी त्या ठिकाणी येते. किती आहे, 80 कॅलरी पर ग्रॅम एवढी त्या ठिकाणी असतील. एवढ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या येते. आता याच्यामध्ये पुन्हा आपल्याला एक गोष्ट त्या ठिकाणी माहीत पाहिजे की स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आपल्याला या ठिकाणी उदाहरण सोडवायला लागणार आहे. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, आता स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर जे आहे तर ते आपण सीने दाखवतो, तर ती आहे 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड. आणि काढायला काय सांगितलं आपल्याला की व्हॉट विल बी द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर, काय सांगितलंय की टेम्परेचर ऑफ द मिक्सचर आपल्याला त्या ठिकाणी काढायला सांगितलंय. आता टेम्परेचर ऑफ द मिक्सचर जे आहे तर ते कॅपिटल टीने आपण दाखवू अशा पद्धतीनं. एवढ्या गोष्टी आपल्याला ठिकाणी लागतात.
आता याच्यामध्ये एक एक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी करायची. पहिलं म्हणजे हीट लॉस्ट बाय द कॅलरीमीटर आपल्याला करायचं. पहिलं लिहितोय की हीट लॉस्ट बाय कॅलरीमीटर. तर ते आपण क्यूने दाखवू. आता हीट लॉस्ट बाय द कॅलरीमीटर, आता कॅलरीमीटरचं मास जे आहे तर ते आपण एम वन मानले, बरोबर. त्याची स्पेसिफिक हीट किती मानलेली, सी वन मानली. आणि चेंज इन टेम्परेचर, आता ह्या जर काही चेंज इन टेम्परेचर जो आहे तर तो चेंज इन टेम्परेचर काढत असताना पी वन टेम्परेचर मधून मिक्सरचं टेम्परेचर काय करू आपण त्या ठिकाणी वजा करू. ठीक आहे, म्हणजे लिक्विडचं असताना तिथे टेम्परेचर घ्या. लिक्विडच्या टेम्परेचर मधून काय केलेलं आहे, मिश्रणाचं असताना जे काही तापमान जे आहे तर ते तापमान आपण त्या ठिकाणी वजा केलं. त्याच्यानंतर पुढे मग अशाच पद्धतीने आपल्याला हीट लॉस्ट बाय द लिक्विड काढायची. काय म्हणतो मी, हीट लॉस्ट बाय द लिक्विड, बाय द लिक्विड. तर हीट लॉस्ट बाय द लिक्विड जे आहे तर ते आपण क्यू टू ने दाखवू. पुन्हा आपल्या लक्षात येत नसते की मास ऑफ द लिक्विड काय म्हणलेलं, एम टू. त्याच्यानंतर त्याची असताना ती काही स्पेसिफिक हीट, स्पेसिफिक हीट ऑफ द लिक्विड जी आहे तर ती सी टू मानलेली. आणि डेल्टा टी काढायचा आहे, म्हणजे चेंज इन टेम्परेचर जो आहे तर तो चेंज इन टेम्परेचर काय करायचा आपल्याला काढायचा आहे. तो चेंज इन टेम्परेचर काढण्यासाठी टी टू असणारे जे काही टेम्परेचर जे आहे तर त्या टी टू टेम्परेचरमधून काय करायचं आपल्याला, मिक्सरचं असणारे जे काही तापमान जे आहे तर ते तापमान आपल्याला त्या ठिकाणी काढायचे. याला समीकरण नंबर एक, याला समीकरण नंबर दोन, अशा पद्धतीची मी काय केली, नावं जे आहे तर ती नावं त्या ठिकाणी. आता याच्यानंतर पुढे आता पुढचा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आता याच्या पुढे जसं आपण या ठिकाणी हीट लॉस्ट बाय द कॅलरीमीटर काढलं, हीट लॉस्ट बाय द लिक्विड काढलं, अशाच पद्धतीने आपल्याला हीट ॲब्सॉर्ब बाय द आईस करायची. काय करायचे, हीट ॲब्सॉर्ब बाय द आईस. आता हीट ॲब्सॉर्ब म्हणजे बर्फ जो आहे तर त्या बर्फानं शोषलेली जी काही उष्णता जी आहे तर ती बर्फाने शोषलेली जी काही उष्णता आपण काय करू, क्यू थ्री ने त्या ठिकाणी दाखवू. कशाने दाखवू, क्यू थ्री ने. मग आता ही तुम्हाला त्या ठिकाणी आठवत असेल, काय आठवत असेल, की बर्फानं शोषलेली जी काही उष्णता जी आहे तर ती उष्णता म्हणजे काय, की ते बर्फाचं असणारे जे काही वस्तुमान, बर्फाचं वस्तुमान कशाने मानलं आपण त्या ठिकाणी, एम थ्री ने त्या ठिकाणी मानलेलं आहे पहा, की मास ऑफ द आईस. आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचंय तर सर्वसाधारणपणे स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ द फ्युजन ते आपण एल ने दाखवतो. बाकीच काय म्हणतो मी, एल म्हणजे याला कशाने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, एल ने. याला समीकरण नंबर किती म्हणतो मी, तीन. काय करा पुढे, हीट ॲब्सॉर्ब बाय द वॉटर फॉर्म्ड ऑन मेल्टिंग ऑफ आईस त्या ठिकाणी आपल्याला काढावं लागणार. काय सांगतो मी, हीट ॲब्सॉर्ब बाय वॉटर कधी, काय म्हटले, हीट ॲब्सॉर्ब बाय वॉटर फॉर्म्ड ऑन, फॉर्म्ड ऑन मेल्टिंग ऑफ आईस. जी सर्वसाधारणपणे पाणी जे आहे तर त्या पाण्याने शोषलेली उष्णता कधी, ज्यावेळेला बर्फ जे आहे तर तो बर्फ ज्यावेळेला वितळतो तर त्यावेळेला, तर ती काय करू, ही जी असताना जी काही उष्णता जी आहे, ॲब्सॉर्ब उष्णता जी आहे तर ती आपण क्यू फोर ने दाखवू. आता ही पुन्हा तशीच काढता येईल की सर्वसाधारणपणे मास ऑफ द आईस, त्याच्यानंतर स्पेसिफिक हीट ऑफ आईस. आता स्पेसिफिक हीट ऑफ आईस जी आहे तर ती म्हणजे पाण्याचीच असणारी, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आणि आईस म्हणजे पाणी आणि बर्फ दोघांची विशिष्ट उष्माधारकता सारखीच असणारी, ती एक असते. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, डेल्टा टी, चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर कसा काढता येईल आपल्याला, की मिश्रणाचं असणारे ते काही तापमान जे आहे तर त्या मिश्रणाच्या तापमानामधून काय करायचं आपल्याला, की सर्वसाधारणपणे या ठिकाणी
टेम्परेचर ऑफ द पीस ऑफ द आईस तर ते वजा करायचे, म्हणजे डायरेक्ट किंमत आपण टाकून देऊ की 0 डिग्री सेंटीग्रेड त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते असलं पाहिजे. येते आता याच्या पुढे याला समजा मी इक्वेशन नंबर 4 म्हटलं, पुढे आपल्याला लिहिता येईल काय लिहिता येईल बघ, की अकॉर्डिंग टू द कशामुळं अकॉर्डिंग टू द दिसतंय अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, हीट एक्सचेंज जी उष्णता विनिमयाचं असणारं जे काही तत्व जे आहे तर त्या तत्वानुसार आपल्याला या ठिकाणी द्यायचे काय द्यायचे पा, की सर्वसाधारणपणे उष्णता विनिमयाचं तत्व काय आहे तर हीट लॉस्ट बाय इज इक्वल टू हीट गेन बाय. मग आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं असतं की हीट लॉस्ट कॅलरीमीटर आणि असणारं जे काही लिक्विड ती कशाने दाखवलं आपण Q1 Q2 या दोघांची ऍडिशन मिळाली घेतो Q1 + Q2 ही काय आहे हीट लॉस्ट कॅटेगरी आणि हीट गेन. आता हीट गेन जी आहे तर ती हीट गेन या ठिकाणी आपल्याला पण हीट गेन जी आहे तर ती या ठिकाणी हीट ऍब्सॉर्ब आहे, हीट ऍब्सॉर्ब म्हणजे ती गेन त्या ठिकाणी असणार आहे ती काय असणार आहे Q3 + Q4 अशा पद्धतीची. आता याच्यामध्ये काय करायचं फक्त व्हॅल्यूज जे आहे तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी टाक. आता Q1 ची असणारी काय व्हॅल्यू जी आहे तर ती इथून आपण टाकू शकतो. आता Q1 ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडं M1 C1 × (T1 - T) + Q2 ची व्हॅल्यू. Q2 ची व्हॅल्यू काय आहे तर M2 C2 × (T2 - T) = Q3 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. Q3 ची व्हॅल्यू काय आहे तर M3 L + Q4. Q4 ची व्हॅल्यू काय आहे पा, की M3 C × (T - 0°C). अशा पद्धतीने या ज्या काही किमती ज्या आहेत तर त्या किमती आपण याच्यामध्ये टाकतो. आता पुढे काय करायचं पा, की पुढे सर्वसाधारणपणे आपण M1 C1 ने याला मल्टिप्लाय करा, M1 C1 ने टीला मल्टिप्लाय करा. असं मल्टिप्लाय जर केलं तर काय होईल की M1 C1 T1 - यांनी याला मल्टिप्लाय जर केलं तर M1 C1 T + अशाच पद्धतीने M2 C2 ने T2 ला मल्टिप्लाय करा, M2 C2 ने T ला मल्टिप्लाय. आता मल्टिप्लाय जर केलं तर काय येते M2 C2 T2 - M2 C2 T येते. अशा पद्धतीने आपण काय केलं मल्टिप्लाय केलं = हे जसंच येतं तसं ठेवतो मी M3 L + M3 C आणि हा जो काय आहे 0° सेंटीग्रेड त्याचा काहीच फरक पडणार नाही आणि म्हणून याची किंमत मी 0 घेतो. 0 जर घेतलं तर इथे किती आलं तर त्या ठिकाणी ती टी त्या ठिकाणी बरोबर. आता काय करायचंय की सर्वसाधारणपणे जे प्लस प्लस आहेत या ठिकाणी हे प्लस प्लस आहेत बरोबर, मग तेच काय करतो मी त्या ठिकाणी एकत्र घेतो म्हणजेच पास हे आपल्याला काय लिहिता येईल इथे की M1 C1 T1 याला इथे लिहितो मी +M2 C2 T2 प्लस प्लस काय केले एकत्र आणि हे जे काय मायनस जे आहे तर ते मायनस मी इकडे घेतो, हे जे काय मायनस जे आहे तर ते इकडे घेतो. त्याच्या अगोदर अशा पद्धतीचे मी त्या ठिकाणी मायनस जर घेतले मायनस प्लस प्लस एका बाजूला ठेवले मायनस काय करतो दुसऱ्या बाजूला नेते बरोबर. पहिलं आपल्याकडे काय आहे तर M3 L आहे बरोबर. मग आता हे काय करायचंय मला बाजूला त्या ठिकाणी घ्यायचंय, बाजूला घ्यायचं म्हणजे या बाजूला घ्यायचं राईट साईडला घ्यायचं, हे राईट साईडला जर घेतलं मी तर मायनस आहे तर इथे त्या ठिकाणी प्लस ही M1 C1 T बरोबर. पुन्हा या ठिकाणी मायनस आहे
ही माइनस काय करायचे मला पुन्हा या बाजूला घ्यायचे बरोबर म्हणजे हे माइनस चं फुलन झालं तर ते काही एम टू सी टू टी बरोबर आणि अधिक शिल्लक काय आहे इकडे हे टर्म आपली शिल्लक राहिलेली एम थ्री टी अशा पद्धतीचं इक्वेशन जे आहे ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल येते आता याच्यामध्ये अजून पुढे एक स्टेप मी त्या ठिकाणी वाढवतो का की काय करता येईल की सर्वसाधारणपणे एम वन सी वन टी वन प्लस एम टू सी टू टी टू इज इक्वल टू एम थ्री एल प्लस आता या दोघांमध्ये आपल्याला लक्षात दिसते या दोघांमध्ये काय दिसते आपल्याला टी जो आहे तर तो टी त्या ठिकाणी कसा आहे कॉमन त्या ठिकाणी आहे आता मुळामध्येच या ठिकाणी आपला असणारा जो काही प्रॉब्लेम जो आहे तर तो पहा पुढे मग पुढे आपण काय केलेले एम थ्री एल घेतलंय त्याच्यानंतर याच्यामध्ये टी कॉमन आहे याच्यामध्ये टी कॉमन आहे याच्यामध्ये टी कॉमन आहे आणि म्हणून मी काय करतोय टी एका बाजूला घेते पहा मग टी जर कॉमन जर काढला तर इथे काय आहे एम वन सी वन त्याच्यातला टी कॉमन घ्यायचा आपल्याला एम टू सी टू टी कॉमन घेतला बाहेर काढला प्लस एम आणि कॉमन काय घेतला कुणी टी त्या ठिकाणी आता याच्यामध्ये काय करायच्या किमती फक्त आपल्याला टाकायच्या आता किमती एम वन काय आहे तर या ठिकाणी मास ऑफ कॅलरीमीटर आहे बरोबर म्हणजे एम वनची किंमत किती टाकते मी त्या ठिकाणी हंड्रेड टाकते इन टू आता सी वन काय आहे तर स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर ते किती आहे 0.1 पण त्याचे युनिट जे आहे तर ते युनिट काय मी त्या ठिकाणी लिहित नाही त्याच्यानंतर टी वन काय आहे टेम्परेचर ऑफ द लिक्विड किती आहे 30 आहे बरोबर प्लस तर एम टू काय आहे तर मास ऑफ द लिक्विड आहे येते काय आहे मास ऑफ द लिक्विड किती दिलेलं आहे तर ते 250 ग्रॅम दिलेलं आहे त्याच्यानंतर सी टू म्हणजे काय स्पेसिफिक हीट ऑफ द लिक्विड किती दिलेली 0.4 त्यांनी किती दिली 0.4 इन टू आता पुढे टी टू जो आहे टी वन आणि टी टू जो आहे तर तो सेम आहे त्या ठिकाणी टी टू जो आहे तर तो टी टू आपल्याला त्या ठिकाणी मी 30 म्हणतो 30 प्लस एम थ्री आता एम थ्री जो आहे तर तो एम थ्री किती आहे पैसे आपण लिहिलेले एम थ्री म्हणजेच काय असणार आहे की मास ऑफ द आईस किती आहे 10 त्या ठिकाणी आणि एल म्हणजेच काय म्हटला कोणी स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ द फ्युजन ऑफ द आईस ती किती दिलेली आपल्याला 80 दिलेली बरोबर 80 पुढे एम वन पुन्हा एम वन आपल्या लक्षात येतं नसतं की मास ऑफ कॅलरी तर त्या ठिकाणी ते 100 आहे इंटू सी वन स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरी तर ती आहे 0.1 प्लस एम टू काय आहे मास ऑफ द लिक्विड ती किती दिलेली 250 गुणिले सी टू काय आहे स्पेसिफिक हीट ऑफ लिक्विड तिथे दिलेली 0.4 आहे ते आहे 0.4 प्लस एम थ्री आता एम थ्री म्हणजेच काय आहे बोला एम थ्री म्हणजेच आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं नसते एम थ्री म्हणजेच काय आहे मास ऑफ द आईस त्या ठिकाणी बरोबर मास ऑफ द आईस त्या ठिकाणी असणारे ते आहे तीन या ठिकाणी सी आपला राहिला आहे इथे मी सी लिहितो आता सी म्हणजे काय तर या ठिकाणी सी म्हणजे आपण त्या ठिकाणी स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर जे आहे तर ती स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आपण या ठिकाणी लिहिलेली पहा किंवा जर लिहिली या ठिकाणी स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर जे आहे तर ती स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आपण त्या ठिकाणी तक्त्यामध्ये पाहिलेली होती ती किती आहे एक आहे तर ती मी या ठिकाणी एक त्या ठिकाणी घेतो आणि टी जी आहे तर त्या टीची किंमत काय करायची आपल्याला या ठिकाणी काढायची येते आता पुढचा भाग मी त्या ठिकाणी पुसून टाकतोय आता याच्या पुढे कॅल्क्युलेशन फक्त आपल्याला करायच्यात या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं
आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर आपण त्या ठिकाणी केलं की 100 × 0.1 दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार केला तर तो गुणाकार आला 100 बरोबर. परंतु त्याच्यामधलं एक दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे 10.0 × किती आहे पुढे 30 बरोबर. अशा पद्धतीने मी मल्टिप्लाय केलं प्लस पुन्हा त्या दोघांचा गुणाकार करायचा 250 × 0.4 दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा. 25 चौक किती झाली 100 किती झाली 25 चौक 100 आणि त्याच्यावरचं एक त्या ठिकाणी 0 पुन्हा दशांश चिन्ह याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 0.4 जिथे किती आलं 100.0 × पुन्हा त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं आपल्याला 30 मल्टिप्लाय करायचं आहे आणि म्हणून मी काय करतो याला त्या ठिकाणी 30 मल्टिप्लाय पुढे इजी करेल. पण इथे मुळातच आपल्या या ठिकाणी प्लस साईन आहे हे लक्षात घ्यायचं आपल्याला एवढं प्लस साईन. आता या दोघांचा गुणाकार केला 10 × 80 पाहतो 10 × 80 हा जो काही गुणाकार जो आहे तर तो किती असणार आहे 800 हा 800 अधिक पुढे पुन्हा या दोघांचा गुणाकार केला म्हणजे 100 × 0.1 दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार केला तो आला 100 आणि एक दशांश चिन्ह दिलं म्हणजे ते राहिले 10 इथं राहिले 10 राहिले. पुढे त्याच्यानंतर पुन्हा या दोघांचा गुणाकार केला 25 × 100 आणि 100 × पुन्हा 0 आहेत म्हणजे 1000 झाले. किती झाले 1000 परंतु त्याच्यामधलं एक दशांश चिन्ह द्यायचे म्हणजे ते पुन्हा 100 झाले. प्लस 10 × 1 म्हणजे ते आलं त्या ठिकाणी 10 आणि हा काय आला 3 बरोबर. पुढे आता यांचा गुणाकार फक्त आपण त्या ठिकाणी करून घ्यायचा राहिलाय की 10 × 30 हा गुणाकार केला तर तो आला किती 300 आणि 100 × 30 तो किती आला 3000 बरोबर 800 अधिक तिथेच काय आहे 10 त्याच्यानंतर आहे 100 त्याच्यानंतर आहे पुन्हा 10 आणि याला कितीने मल्टिप्लाय केलेले 3. आता मी काय करतो याला इकडे घेतो पण म्हणजेच किती आले 300 अधिक 3000 इकडे आहे इकडे नेले 800 ते वजा झाले बरोबर. या दोघांचा गुणाकार केला 10 × 100 110 × 10 ही झाली 120 टी पुन्हा या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 3000 × 300 तर ते आले 33 बरोबर. किती आले 33 वजा किती 800 बरोबर 120 टी 3300 किती गेले तर 800 गेले तर किती राहिले 2500 बरोबर. 2500 × 120 आपल्याला किंमत जी आहे तर टीची करायची 120 काय करतो मी पक्षांतर करतो म्हणजे T = 2500/120 पुन्हा 0 = 0 2 ने भाग दिला तरी राहिली 6 आणि 250 निम्मत किती येतात 125 म्हणजेच 125/6 आता 125/6 हा गुणाकार आपल्याला करता येईल पा की 6 × 6 = 12 बरं किती राहील 5 सहाने काय 5 भाग जात नाही म्हणून आपण 0 किती झाले 50 सुद्धा. आता 50 जर झाले तर 6 भागलं तर काय येतील 8 × 48 50 × 48 गेले खाली राहिले 2 बरोबर. पुन्हा 0 घेतला झाले 20 आता 6 × 3 = 18 असे 2 दशांशापर्यंत उत्तर त्या ठिकाणी काढता येईल म्हणजे T = किती आलं 20.83 degrees आणि आपल्याला काढायला काय सांगितलंय तर पहा की धिस इज द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर काय म्हणतात आपल्याला की धिस इज द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर काय सांगताय दिस इज द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर दॅट इज T = 20.83
83 डिग्री सेंटीग्रेड। एवढं मोठं अशा प्रकारचं उदाहरण आहे। एवढीच भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पुढील तासाला कोणी राहिलेली उदाहरणं त्या ठिकाणी पाहणार आहोत। धन्यवाद। येते